का अंदाज लगते हैं कि गरीब आणि श्रीमंत उमेदवारी खर्च होता आहे? नाही, माझ्या दृष्टीने तर मुद्दाच नाही गरीब श्रीमंतीचा. कारण शेवटी असं आहे की मी म्हटलं ना की नकारात्मक प्रचार करून मूळ प्रश्नापासून दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न आहे, नगर जिल्ह्याच्या राजकारणात आत्तापर्यंत कधीच गरीब श्रीमंतीचर झाली नव्हती. आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढतो, केलेल्या कामावर मतं मागतो. आपण आमची भूमिका काय राहणार आहे उद्या निवडणुकीनंतर, त्यासाठी आम्ही जनतेसमोर जाऊ आपण कार्यक्रम मांडतो. मला वाटतं हे पूर्णतः शेवटी असं की या जिल्ह्यामध्ये दुर्दैवानं महाविकास आघाडीला उमेदवार मिळत नव्हता. आता उमेदवार लाभ दिला आपल्यावर. तर म्हणजे जी अनेक वर्षाची परंपरा आहे माननीय शरद पवार साहेबांची, जिल्ह्यात भांडणं लावायचे, भांडणं चालू ठेवायचे, जिल्ह्याचं सगळं लक्ष आपल्याकडे येण्यापेक्षा ते जिल्हा स्तरावर ठेवायचं, म्हणून जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न आज इतका गंभीर आहे. पिंपळगाव जोग्याचं पाणी अजूनही पाडल्यानं मिळत नाही. आम्ही कधी ऐकलं नाही कधी कुणी आवाज उठवला म्हणून. नगरच्या विकासाकरता अनेक वर्ष जिल्ह्याच्या राजकारणाचा उपयोग त्यांनी करून घेतला. जिल्ह्याच्या MIDC करता काही योगदान आहे का पुढे? म्हणजे एकतरी विकासात्मक कामात त्यांचं योगदान आहे असं मला तरी दिसत नाही जिल्ह्यामध्ये. उलट जुना काळात मी पत्रकार होण्यापूर्वीचा काळ सांगतो. म्हणून ज्यावेळी बेलवंडीचा जो महामंडळाचा मळा आहे तो खाजगी भांडवलदारांना द्यायचा निर्णय झाला, मला वाटतं अजून तर 35 वर्षापूर्वी 35-35 वर्ष झाले असं गोष्टीला. त्यावेळी खासदार साहेबांनी आमचे वडील कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील, त्यावेळी त्यांनी भूमिका घेतली होती, शेरडे शेतकऱ्याच्या नरडीला नख द्यायला निघाला तुम्ही, आम्ही होऊ देणार नाही. आज त्याचा परिणाम काय आहे असा आशय करत MIDC उभे राहतो. खंडकरांचा प्रलंबित प्रश्न किती वर्षाचा होता, वर्ग 2 चा वर्ग 1 करण्याचा, तो आम्ही संपवला. स्वतः आदरणीय प्रधानमंत्री आले निळवंड्याचा प्रकल्प उद्घाटन करायचा, की जो त्यांनी वर्षानुवर्ष फक्त प्रलंबित ठेवायचा, त्याच्यावर राजकारण जिल्ह्यात घडवून आणलं. म्हणून ही निवडणूक ही फक्त लादलेली आहे आपल्या स्वतःवरचं नकारात्मकपणा तो बाजूला नेण्याकरता. तर म्हणजे ही निवडणूक मुळातच विकासाच्या मुद्द्यावर आहे. केव्हा तरी आदरणीय पवार साहेबांनी याचा खुलासा केला पाहिजे की तुम्ही नगर जिल्ह्यासाठी काय केलेलं आहे. उमेदवारामध्ये काय बोलू दे, उमेदवारचं काम आहे टीका करणं बोलणं. असं आहे की 8 महिन्यापूर्वी अजित पवार गेलेला उमेदवार त्यांना 8 महिन्यात सोडू शकतो, तो या जिल्ह्यातल्या जनतेला कधी सोडून जाईल याची कोणी खात्री द्यायची? म्हणून त्याच्याबद्दल मी फार बोलत नाही. MIDCची निर्मिती लोकांना रोजगारासाठी आहे, ठेकेदारी करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी MIDCची निर्मिती नाही. त्यामुळं जिल्ह्याचा औद्योगिक विकास असेल, जिल्ह्याचा पाणी प्रश्न असेल, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासामध्ये शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, यासाठी आम्ही बांधील आहोत. आणि ते आम्ही आता नाही आहे, आमचे वडील आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील असतील, नंतर मी इतक्या वर्ष आता समाजकारणात राजकारणात काम करतो आहे, डॉक्टर सुजय त्या ठिकाणी काम करत आहे. आमचा हा विकासाचा वसा निघून आलेलो आहोत. प्रस्थापितांच्या विरुद्ध लढणं एकमेका म्हणून म्हटलं की एकमेकाच्या विरुद्ध लढत त्या ठिकाणी लढवणं आणि जिल्ह्याच्या राजकारणात गुरफडून ठेवणं हा एकमेव धंदा पवार साहेबांनी केलेला आहे. म्हणून याचं योग्य उत्तर जसं 2019 दिलं या जिल्ह्यातील जनतेनं, किंबहुना त्यापेक्षा जास्त मतं तिथे देऊन महायुतीचे उमेदवार निवडून देताना त्या जिल्ह्यातील जनता तशा प्रकारचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझा आहे. तशी जड आहे यार. म्हणून मी म्हटल्याप्रमाणे उमेदवारच नव्हतं ना अगोदर महाविकास आघाडीकडे. हा आहेत केलेलं उमेदवार आहे, लादलेला आहे. काय जिल्ह्याचं भांडण कमी झालं असतं ना, बिनवून दिलं असतं. तर त्यामुळे पण जिल्ह्यात ते भांडणं चालूच राहिली पाहिजे आणि माझं राजकीय इंगित साधलं गेलं पाहिजे. आमच्या राजकीयामुळे आम्हाला भासणार नाही ना जर जिल्ह्यातली निवडणूक जर निवडून संपली तर. त्यामुळे आता खरं म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या संदर्भामध्ये ते अजूनही ते ज्येष्ठ नेते म्हणजे आदरणच त्यांना म्हणतो मी, परंतु
ज्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त कोण नुकसान केलं असेल ते शरद पवार साहेबांनी केलं, आणि त्याचं उत्तर आम्ही 19 दिलं. आता निवडणूक पवारांच्या भूमिकेच्या विरोधात आमची भूमिका ती निवडणूक. थँक्यू. जाऊ द्या, संपला एवढी मांडली आता भूमिका. अरे नाश्ता करू आज आपल्या रोल का आपल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या कार्यालयाचं निवडणूक प्रचार कार्यालयाचं आता उद्घाटन संपन्न झालं आहे. ज्यांच्या शुभाष्टे उद्घाटन झालं ते आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन, माझे सहकारी माजी मंत्री मान्य शिवाजीराव कर्डले साहेब, विधानसभेतल्या माझ्या सहकारी मोनिकाताई राजळे, नगर शिर्डी मतदारसंघाचे लोकसभेचे उमेदवार. माईक दे ना. परत सुरू कर. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवाराचं निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आज संपन्न झालंय. ज्यांच्या शुभाष्टे उद्घाटन झालं ते माझे सहकारी माजी मंत्री माननीय शिवाजीराव कर्डले साहेब, विधानसभेतले माझे सहकारी मुनिकाताई राजळे, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय सदाशिवराव लोखंडे, आपल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय, माजी आमदार आमचे मित्र चंद्रशेखर भाऊ कदम, त्याचप्रमाणे जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे माननीय सुद भारतीजी, माजी अध्यक्ष आणि आमचे नेते माननीय प्राध्यापक बेरड सर, माननीय राजेंद्र बाबू नागवडे, शहराध्यक्ष माननीय अभय जागरकर, माननीय आमचे शिवसेनेचे नेते माननीय अनिल शिंदे साहेब, माननीय बाबूराव पाटील, इतर सर्व मित्रपक्षाचे सर्व माझे पदाधिकारी आणि उपस्थित पत्रकार बंधू, माझी भगिनी आज दिसत आहे. आज सकाळी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी पक्षाचा मेळावा झाला आणि आता तिन्ही पक्षाचे मेळावे आता जिल्ह्याचे पूर्ण झाले. शिवसेनेचा मेळावा झाला आहे, भारतीय जनता पक्षाचा मेळावा झाला आणि राष्ट्रवादी संपन्न झाला आहे. या निमित्तानं आज महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले आणि त्यामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेला अजून अर्ज भरण्यासाठी मुदत आहे, परंतु कालावधी लक्षात घेता आणि मतदारसंघाची व्याप्ती लक्षात घेऊन आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे. प्रचाराचा मुख्य जो गाभा आहे तो म्हणजे आमचे विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकसित भारताच्या करता ज्या ज्या योजना करण्यात आल्या त्या सगळ्या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत जाणं, त्या योजनेचं महत्त्व काय होतं आणि त्याची फलनिष्पत्ती काय आहे ही त्या तालुक्यातील मतदारांना जाऊन सांगणं आणि भारत सरकारच्या योजनेबरोबर आमच्या महायुती सरकार राज्यामध्ये जे काम करतं
माननीय एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, आपल्याही मंत्रिमंडळानं बरेच धोरणात्मक निर्णय केले. त्याचा एक सकारात्मक परिणाम आज राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्यात दिसतो आणि विकासात्मक कामावरच आमचा अजेंडा आहे. विकास कामं केलेली लोकांना सांगणं आणि त्याची व्याप्ती प्रचंड आहे आणि त्यामुळे तो अजेंडा घेऊन आम्ही आता जनतेसमोर चाललेलो आहोत. त्यामुळे तो अजेंडा घेऊन आम्ही आता जनतेसमोर चाललेलो आहोत. आणि माझी अपेक्षा आहे की या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं सक्रिय सहभाग आणि सहकार्य मिळेल अशी अपेक्षा करतो, अशी विनंती करतो. आपण आल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आता नकारात्मक असं की नकारात्मक भूमिका तयार करून विकासात्मक कामं लोकांच्या नजराड करायचा एक तो प्रकारचा प्रयत्न आहे. आणि मी आम्ही एकदा निर्णय केलेला आहे की नकारात्मक भूमिका जो कोणी मांडत असेल तर त्याला लक्ष द्यायचं नाही आणि सकारात्मक पद्धतीने ज्या ज्या मी म्हटल्याप्रमाणे योजना आहे तितकं प्रचंड काम आहे केंद्र आणि राज्य सरकारचं. हे फक्त लोकांपर्यंत जाणं महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं ती सकारात्मकता जर राहिली तर या पद्धतीने जो काही विषारी किंवा खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करण्याची जी प्रक्रिया जी आपल्या जिल्ह्याला कधी माहीत नव्हती जी सुरू आहे त्याला कामातून आणि जनतेचा विश्वास संबंध करूनच आपण उत्तर दिलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. असं नाही, आता पक्षांतर्गत नाराचा प्रश्न नव्हता. आमचे साधारण जे समाज गैर समाज मान्य राम शिंदे साहेब असतील किंवा काही पदाधिकारी असतील त्यांच्या समवेत स्वतः मान्य देवेंद्रजींनी त्यासाठी बैठक घेतली आणि गेल्याच 2 दिवसापूर्वी उमेदवार डॉक्टर सुजय आणि राम शिंदे साहेबांचे अतिशय मोठे कार्यक्रम जामखेड आणि कर्जत तालुक्यात मतदारसंघात झालेले आहे. तर पक्षांतरात त्याचा पुढे नाराजी नाही आहे. ती नव्हती खरं म्हणजे, परंतु जी समज गैरसमज होती ती आता दूर झालेली आहे. एक दिलाना आम्ही सगळे कामाला लागलेलो आहे. जसं की जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून निश्चितपणे समाधानी आहे. मी तेच सांगण्याचा प्रयत्न केला की नगर शहराच्या त्याचं लागणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा होत्या, मग तो फ्लायओव्हरचा अनेक वर्ष प्रलंबित प्रश्न होता, आयुष्य दवा हॉस्पिटल आपण सुरू करू शकलो, मोठ्या प्रमाणात रस्त्यांची बांधणी करू शकलो राष्ट्रीय महामार्गांची, नगर बायपासची अवस्था किती वाईट होती, त्यापेक्षाही त्यांच्या डॉक्टर सुजयच्या पुढाकारामुळं जी आमची महसूल खात्याची जमीन होती MIDC शेजारी 600 एकर जमीन आता आपण MIDC विस्ताराकरता दिली, विनामूल्य दिली आपण. आणि माननीय आमदार भगवंतराव पाचपुते साहेबांचा आग्रह होता म्हणून त्यांनी खासदारांनी दोघांनी मिळून मागणी केल्याप्रमाणे बेलवंडीची 600 एकर जमीन आपण जिल्ह्यात रोजगार निर्माण झाला पाहिजे. कारण ह्या जागा विनामूल्य का दिल्या आपण, कारण अन्य MIDC ज्या महागडे प्लॉट एवढे महागडे झालेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर विनामूल्य दिल्यामुळे आता मोठे उद्योग आकर्षित होतील असा आमचा विश्वास आहे. अशा अनेक भूमिका त्यांनी मांडल्या आहेत. जसं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेबांनी ज्या जिल्ह्याचा सगळ्यात मोठा ज्वलंत प्रश्न KK Ranjit त्याला आता मार्ग सापडतो आहे, मार्ग निघतो आहे. अधिकचं भूसंपादन आता शेतकऱ्याच्या जमिनीचे करावं लागणार नाही. मला वाटतं पुष्कळ जी काही खासदार नदीमध्ये असतील किंवा अन्य त्यांच्या पाठपुराव्यामध्ये झालेली कामं असतील ती आणखी नाही त्याच्या आपण एकदा लेखाजोखा मांडणारच आहोत. मला वाटतं
जो कालावधी मिळाला 2 वर्षाचा कोविडचा 1.5 वर्षाचा होतो, सगळं ठप्प होतं आणि त्यावेळी विकासात्मक कामही आपण घेऊ शकत नव्हतो. पण खासदारकीला काळ किती मिळाला तसं पाहिलं तर सक्रिय काळ, आणि आपण त्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी केलेलं जे काम आहे ते आपल्या समोर आहे. मला वाटतं मिळालेला जो अतिशय छोटा कालावधी होता त्यातून ज्या सगळ्या मोठ्या कामांची जी काही पूर्तता त्यांनी करून घेतलेली आहे निश्चितपणे त्याचा फायदा आमचे नितीन गडकरी साहेब असतील त्यांच्या मदतीनं, माननीय राजनाथ सिंग साहेब असतील त्यांच्या मदतीनं, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्यांच्या सहकार्यानं, किंवा माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, आता अजितदादा आहेत, या सगळ्यांच्याच प्रयत्नाने जिल्ह्यातल्या सगळ्या मित्रपक्षाच्या लोकांच्या सहकार्यामुळे आपल्याला अतिशय चांगलं काम त्यांना करता आलं. मी समाधानी आहे. माझ्या दृष्टीने तर मुद्दाच नाही गरीब श्रीमंतीचा, कारण शेवटी असं आहे की मी म्हटलं ना की नकारात्मक प्रचार करून मूळ प्रश्नापासून दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न आहे नगर जिल्ह्याच्या राजकारणात आतापर्यंत कधीच गरीब श्रीमंत इतके झाले नाही. आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढतो,